वेलकम स्टूडेंट्स, अपन या ठिकाणी चैप्टर 2 कॉस्ट अकाउंटिंग चे या ठिकाणी सुरू करत आहोत। सिंगल और आउटपुट कॉस्टिंग, पण न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये जाण्याच्या पूर्वी आपल्याला थेरी माहित पाहिजे। थेरॉटिकल बॅकग्राउंड, बेसिक कन्सेप्चुअलिटीज ऑफ सिंगल और आउटपुट कॉस्टिंग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता पहिलं सुरुवातीला आपल्याला समजून घ्यायचे, व्हॉट इज सिंगल और युनिट और आउटपुट कॉस्टिंग। आता सिंगल और युनिट और आउटपुट कॉस्टिंग इज द मेथड ऑफ कॉस्टिंग इन विच कॉस्ट आर असर्टेन एज पर यूनिट्स ऑफ ए सिंगल प्रोडक्ट इन ए कंटिन्यूअस मैन्युफैक्चरिंग एक्टिविटी। पर यूनिट कॉस्ट इज कैलक्युलेटेड by dividing total production cost by number of units produced। आता ही ऑफिशियल डेफिनेशन झालेली आहे। या ठिकाणी काय सांगितलेले की एखाद्या वस्तूची आपण मॅन्युफॅक्चरिंग करत असोत तर ती वस्तू वेगवेगळ्या टप्प्यातून मॅन्युफॅक्चरिंग मध्ये या ठिकाणी जात असते। एकाच प्रकारची वस्तू जसं अज्यूम करा की तुम्ही सायकल्स तयार करत आहात, 100 सायकल्स तयार करता, तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला की त्याचा आपल्याला वेगवेगळ्या स्तरावर खर्च या ठिकाणी बायफर्केशन करावं लागेल आणि या वस्तूची टोटल किंमत किती झालेली आहे आणि ती किंमत आपल्याला निश्चित करावं लागणार आहे। दॅट इज कॉल्ड ॲज टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन और कॉस्ट ऑफ सेल्स। मग आता या थिरॉटिकल बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला सुरुवातीला माहित करून घ्यायचंय की रॉ मटेरियल परचेस, कच्चा माल किती लागणार आहे 1000 सायकल तयार करण्यासाठी। आता याच्या रिलेटेड आपल्याला काही गोष्टी असतील तर त्या ठिकाणी आपण ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल जे काही आहे आपल्याला या ठिकाणी ते रॉ मटेरियल आपल्याला ऍड ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हे आपल्याला वापर मध्ये घ्यावं लागणार आहे। आता ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक आपण पुढे डिटेल मध्ये पाहू। हे झालं प्रोडक्शनच्या रिलेटेड, डायरेक्ट आपल्याला प्रोडक्शनच्या संदर्भात। त्यासोबत लेबर सुद्धा एक घटक महत्त्वाचा आहे, दॅट इज ऑल्सो ए डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्स। त्यानंतर तुम्हाला फॅक्टरी एक्सपेन्सेस लिस्ट ऑफ आयटम्स राहतील त्याच्यामध्ये, त्यानंतर तुम्हाला ऑफिस एक्सपेन्सेस मधले लिस्ट ऑफ आयटम्स राहतील, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये लिस्ट ऑफ आयटम्स राहतील। हे जे सर्व खर्च वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळ्या अँगलनं या ठिकाणी खर्च केले जात असतात, हे सर्व एकत्रित केल्यानंतर आपली टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन या ठिकाणी येत असतं किंवा कॉस्ट ऑफ सेल्स या ठिकाणी येत असतं। म्हणजे ऍक्च्युअल खर्च ऑन फ्लोअर जो काही झालेला याचा टोटल या ठिकाणी येत असतं। मग आता एंटरप्रिन्युअर जो आहे तो स्वतःचा प्रॉफिट या ठिकाणी घेत असतो आणि मग निश्चित केली जात असती त्या वस्तूची सेल्स प्राइस। हा बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी सिंगल और आउटपुट कॉस्टिंग साठी अप्लाय होत असतो। आता यानंतर आपल्याला पाहायचंय ट्रीटमेंट ऑफ स्टॉक ऑफ मटेरियल। आता मी या पूर्वीच्या स्लाइड मध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसेस या ठिकाणी थोडक्यात सांगितलेला, वेगवेगळ्या टप्प्यातून वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वस्तूची निर्मिती होत असते। पण आता ज्यावेळेस एखाद्या वस्तूची निर्मिती होत असते तर त्यावेळेस आपल्याला ती वस्तू वेगवेगळ्या शेप मध्ये तयार होत असते। सुरुवातीला त्याचा फेस किंवा शेप कच्च्या मालाच्या स्वरूपात राहतो, त्यानंतर त्याच्यात पहिली स्टेप या ठिकाणी त्या वस्तूची घेत असतो तर त्या ठिकाणी अर्धवट तयार झालेला कच्चा माल, ज्याला तुम्ही 25% तयार झालेला असेल असं म्हणू शकता, तर ती एक स्टेप या ठिकाणी राहते। रॉ मटेरियलचं रूपांतर अर्ध फिनिश्ड आणि अर्ध रॉ मटेरियलच्या स्वरूपात राहत, कंप्लीट फिनिश्ड प्रोडक्ट झाले नाही। तर अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला वर्क इन प्रोग्रेस स्टेज येत असते। आता ते आपण पुढे पाहू, पण त्यापूर्वी इथं स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दॅट इज कच्चा माल आपल्याला या ठिकाणी ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे। इथं ट्रीटमेंट आपल्याला द्यायचं आहे की स्टॉक ऑफ रॉ मटेरियल जो स्टॉक गेले वर्षीचा क्लोजिंग स्टॉक असतो तो या वेळेस ओपनिंग स्टॉक म्हणून ट्रेड केला जात असतो। अज्यूम करा की
गेले वर्षी तुम्हाला माल तयार झालेला 1200 युनिट आणि तुम्ही विक्री केली 1000 युनिट, तर 200 स्टॉक मध्ये क्लोजिंग स्टॉक राहिलेला आहे. आता तो या वर्षीच्या या महिन्याच्या किंवा या वर्षीच्या स्टेटमेंट मध्ये आपण 200 युनिट ऍज अ ओपनिंग स्टॉक या ठिकाणी घेत असतो. आता त्याचबरोबर हे ओपनिंग स्टॉक 200 युनिट, आता या वर्षी 2000 युनिट तुम्ही तयार करत असाल, त्याच्यासाठी कच्चा माल तुम्ही परचेस केलेला 2000 युनिट साठी, तर मग तुमच्याकडे टोटल कच्चा माल कसा झालेला आहे? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 200, परचेस ड्युरिंग द इयर 2000 केजीज म्हणा, तर असं मिळून 2200 केजीज झालेला आहे. आणि आता यापैकी या वर्षी ऑर्डर आलेली 2200 ऐवजी 1800 तुमचे युनिट सेल्स व्हायलेले आहेत, तर मग क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी किती राहणार आहे? 400. आणि हे फक्त म्हणजे फक्त कच्चा मालाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आहेत, तर याला या ठिकाणी ट्रीटमेंट ऑफ स्टॉक ऑफ रॉ मटेरियल असं म्हटलं गेलेलं आहे. बाकी तुम्ही पहा इथे कॅल्क्युलेशन, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस नेट परचेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक, हे ऍज युजल आपलं या ठिकाणी ट्रीटमेंट ऑफ स्टॉक ऑफ मटेरियल किंवा मटेरियल कन्झ्युम ही संकल्पना आपण या ठिकाणी पाहू. नेक्स्ट स्लाइड आहे आपली, ट्रीटमेंट ऑफ स्टॉक वर्क इन प्रोग्रेस. आता मी पूर्वीच तुम्हाला बोललेलो की कच्चा मालही नाही, पण कच्च्या मालाचं रूपांतर तुम्ही फिनिश्ड स्टॉकच्या स्वरूपामध्ये, सेमी फिनिश स्टॉक, सेमी म्हणजे अर्धवट कच्चा माल आणि अर्धवट तयार झालेला माल, त्याला वर्क इन प्रोग्रेस स्टेज अशी म्हटल्या गेलेली आहे. आता या ठिकाणी ही स्टेज केव्हा येतं? ऑफिस फॅक्टरीमध्ये माल तयार झालेला आहे, अर्धवट फॅक्टरीमध्ये अर्धवट माल तयार झालेला आहे, तर कम्प्लीट तयार नाही झालेले, कम्प्लीट फिनिशिंग त्या प्रोडक्टची विक्रीसाठी तो माल तयार नाही, अशा स्टेजला या ठिकाणी वर्क इन प्रोग्रेस म्हटला गेलेला आहे. तर सगळे फॅक्टरी एक्सपेन्सेस घेतल्यानंतर आपण काय करतो? ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस ऍड टोटल फॅक्टरी एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस, या पद्धतीनं आपण या ठिकाणी ट्रीटमेंट देत असतो. या ठिकाणी तुम्हाला डिटेल देण्यात आलेलं आहे कशा पद्धतीनं ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस ओव्हर क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस या ठिकाणी कशा पद्धतीनं ट्रीटमेंट देण्यात आलेलं आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. सेम इथं कन्सेप्च्युअलिटी ऍप्लिकेबल, जो गेल्या वर्षीच्या स्टेटमेंटमध्ये क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस होता, तो या वर्षी च्या स्टेटमेंट मध्ये किंवा यावेळच्या शीट मध्ये काय होईल? ओपनिंग स्टॉक होईल. आता सेम कॅल्क्युलेशन आपण जे रॉ मटेरियल मध्ये पाहिलं तेच ऍप्लिकेबल या ठिकाणी होतं. यावर्षी जो काही विक्री होत आहे आणि विक्रीमधून जेवढा काही माल शिल्लक राहिलेला आहे अर्धा सेमी फिनिश्ड गुड्स, तर तो या ठिकाणी आपण स्टॉक मध्ये गोडाऊन मध्ये ठेवत असतो, तर त्याला क्लोजिंग वर्किंग प्रोग्रेस असं म्हटलं गेलं. आणि हेच वर्क इन प्रोग्रेस आपण पुढच्या वर्षीच्या याच्यात ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस असं घेत असतो. त्याचबरोबर ट्रीटमेंट ऑफ स्टॉक फिनिश्ड गुड्स. आता फिनिश गुड्स ही स्टेज केव्हा येते? सेलिंग प्राइस चार्ज करण्याच्या पूर्वी आणि ऑफिस एक्सपेन्सेस झाल्यानंतर. आपण कंप्लीट ऑफिस एक्सपेन्सेस या ठिकाणी आपल्या कॉस्टशीट मध्ये घेत असतो, ते घेतल्यानंतर ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स किंवा ओपनिंग स्टॉक ऍड ऑफिस एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ट्रीटमेंट देत असतो आणि याचे कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी केले जात असतात. आता परत तो प्रश्न निर्माण होतो ओपनिंग आणि क्लोजिंगचा केव्हा? आता ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आपण केव्हा घेतो? जे गेल्या वर्षी क्लोजिंग झालेले आहेत. ऍज्युम करा जे कॅल्क्युलेशन तुम्हाला पहिले सांगितलेले कच्च्या मालामध्ये रॉ मटेरियल मध्ये सेम पद्धतीनं जेवढे आपल्याला युनिट्स आलेले आहेत, पण मार्केटमध्ये आपल्याला विक्री कितीची करायची आहे तेवढाच ऑर्डर आपण त्या ठिकाणी तयार करत असू, तर बाकी जे काही गोडाऊन मध्ये शिल्लक राहतो फिनिश स्टॉक, तो आपला क्लोजिंग स्टॉक राहतो गेल्या वर्षीच्या स्टेटमेंट मध्ये, त्यालाच या वर्षी आपण ओपनिंग स्टॉक म्हणून या ठिकाणी घेत असतो. आता यावर्षी जो माल शिल्लक राहत आहे विक्रीमध्ये त्याला या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक घेत असतो आणि पुढच्या वर्षी तो ओपनिंग स्टॉक या ठिकाणी येईल.
आता आपण पाहूत प्रोफार्मा ऑफ स्टेटमेंट ऑफ कॉस्ट और कॉस्ट शीट। आता या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन इन ए स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे स्टेटमेंट ऑफ कॉस्ट मध्ये। इन्फॉर्मेशन इन ए स्टेटमेंट ऑफ कॉस्ट इज प्रेझेंटेड इन अ मॅनर डिफरंट फ्रॉम दॅट एम्प्लॉइड इन ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। इन अ कॉस्ट शीट इन्फॉर्मेशन अबाउट ईच एलिमेंट ऑफ कॉस्ट पर युनिट शुड ऑल्सो बी गिवन। आता तुम्ही जेव्हा ट्रेडिंग अकाउंट फिनान्शियल अकाउंट तयार करत असतात तर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन स्टेटमेंटच्या रिलेटेड दिल्या जात असतील। फिनान्शियल अकाउंटमध्ये कोणकोणते घटकांचं एक्सपेन्सेस झालेले आहेत, इन्कम झालेले आहेत, ते आपण बायफर्केट करून ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण शो करत असतो। त्याच पद्धतीनं कॉस्टशीटमध्ये सुद्धा त्याचा प्रोफॉर्मा वेगळा राहतो आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या हेड्समध्ये वेगवेगळ्या लेवल्समध्ये जे काही खर्च झालेले आहेत ते या ठिकाणी रिप्रेझेंट केले जात असतात। काही एक्सपेन्सेस फिनान्शियल मध्ये येतात पण कॉस्टशीट मध्ये येत नाहीत आणि काही एक्सपेन्सेस कॉस्टशीट मध्ये येतात जे फिनान्शियल मध्ये येत नाही। पण फिनान्शियल मध्ये बिझनेस एक्सपेन्सेस म्हणून ट्रीट केले जात असतात पण कॉस्टशीट मध्ये फक्त प्रोडक्शन रिलेटेड एक्सपेन्सेस या ठिकाणी कन्सिडर केलेले जात असतात। तुमच्या समोर या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ कॉस्ट किंवा कॉस्टशीट याचा प्रोफॉर्मा मी या ठिकाणी शो केलेला आहे। या प्रोफॉर्म्याप्रमाणे आपल्याला स्टेटमेंट ऑफ कॉस्ट किंवा कॉस्टशीट तयार करावं लागत असते। या ठिकाणी थ्री कॉलम्स या ठिकाणी तुम्हाला शो करण्यात आलेले आहेत। इथं या प्रोफॉर्म्यामध्ये मी हेडिंग दिलेलं नाही, स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड मंथ या ठिकाणी द्यावा लागतो किंवा वर्ष या ठिकाणी द्यावं लागत असते। आता इथं स्टेटमेंट ऑफ कॉस्ट किंवा कॉस्टशीट आपण दिलेलं आहे, तीन कॉलम या ठिकाणी स्टेटमेंटचा आहे। फर्स्ट कॉलम इज ऑफ पर्टिक्युलर्स ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली जात असते कोणकोणते आयटम्स या ठिकाणी येणार आहे। फर्स्ट कॉलम या ठिकाणी शो करण्यात आलेला आहे टोटल कॉस्टचा आणि तिसरा कॉलम आहे कॉस्ट पर युनिट। आता तुम्ही बघा, पहिला आपला आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस, हे जे आहेत पूर्ण डायरेक्ट एक्सपेन्सेस विच इज रिलेटेड विथ द प्रोडक्शन प्रोसेस। प्रोडक्शन जे काही आपण करणार आहोत त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याच्या संदर्भामध्ये सगळा खर्च जो काही होतो, कारण की जोपर्यंत आपण कच्चा माल खरेदी करणार नाही, लेबरला आणणार नाही, तोपर्यंत आपली फॅक्टरी सुरू होत नाही। तर त्याच्यामुळं रॉ मटेरियल या ठिकाणी, नंतर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल परचेज, कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल लेस म्हणजे कच्चा माल आणण्यासाठी जो झालेला डायरेक्ट खर्च आहे तो सुद्धा या ठिकाणी रॉ मटेरियलच्या व्हॅल्यू मध्ये ऍड होत असतो, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल यूज्ड ऑर कन्झ्युम्ड। जे काही कच्च्या मालाच्या संदर्भात जे काही खर्च होत असतात तो सुद्धा खर्च या ठिकाणी कन्सिडर केला जात असतो। हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी केल्यानंतर मटेरियल कन्झ्युम व्हॅल्यू या ठिकाणी घेत असतो आपण इथल्या कॉलम मध्ये। इथं आता 2 मिनिटं तुम्ही इनर कॉलम आणि आउटर कॉलम या ठिकाणी कन्सिडर करा। आता हे प्रोफॉर्मे दोन्ही अँगल आपल्याला समजून घ्यायचे, पण इथं नाही काय हे प्रोफॉर्मा आपल्याला इनर कॉलम आणि आउटर कॉलम हे कन्सिडर करत आहोत। पण कधी कधी तुम्हाला फर्स्ट कॉलम टोटल कॉस्टचाही घ्यावा लागू शकतो आणि पर युनिट कॉस्टचाही घ्यावा लागू शकतो, पण या ठिकाणी आपल्याला हे इनर आणि एक्सटर्नल कॉलम या ठिकाणी कन्सिडर करण्यात आलेली आहे। तर ही किंमत या ठिकाणी मटेरियल कन्झ्युम सेकंड कॉलम मध्ये घेण्यात आली, डायरेक्ट लेबर डायरेक्ट सेकंड कॉलम मध्ये घेण्यात आलेली आहे। अदर डायरेक्ट चार्जेस हे सुद्धा या ठिकाणी आउटर कॉलम मध्ये घेण्यात आलेले, हे सर्वांना एकत्रित केल्यावर प्राइम कॉस्ट आलेली। आता फॅक्टरी ओव्हरहेड्स, फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये एवढे आयटम फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला ओळखण्यासाठी या ठिकाणी देण्यात आलेली, फॅक्टरीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे खर्च होऊ शकतात याची लिस्ट, एक साधारणपणे लिस्ट फार मोठी आहे पण इथं डेमो म्हणून या ठिकाणी तुम्हाला एवढे आयटम्स फॅक्टरीच्या रिलेटेड देण्यात आलेले। तर प्राइम कॉस्टमध्ये हे पूर्ण एक्सपेन्सेस आपल्याला ऍड करावे लागत असतात। तर आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस प्लस फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय येत असतं, फॅक्टरी कॉस्ट। तर हे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवील फॅक्टरीचे टोटल एक्सपेन्सेस झालेले,
इथे आपण त्याचं टोटल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रॉस फॅक्टरी कॉस्ट या ठिकाणी आलेली, त्यानंतर ओपनिंग वर्किंग प्रोग्रेस, क्लोजिंग वर्किंग प्रोग्रेस घेतल्यानंतर याला काय म्हणणार तुम्ही, फॅक्टरी कॉस्ट. ही सेकंड स्टेप आपली ऍड झालेली आहे. यानंतरचा आहे ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. आता ऑफिस मध्ये जे जे काही हेड्स येतील, तिथे डेमो म्हणून तीनच तुम्हाला हेड्स देण्यात आलेले, या तिन्हीचं टोटल घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑफिस कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन या तिन्हीची कॉस्ट या ठिकाणी घेण्यात आलेली, आणि फॅक्टरी कॉस्ट प्लस ऑफिस कॉस्ट हे दोन्ही ऍड केल्यानंतर या ठिकाणी येईल आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्यामध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स करून कॅल्क्युलेशन केल्यावर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड या ठिकाणी व्हॅल्यू येऊन जाईल. ही व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ऍड करायचे, ते सुद्धा मी या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. ते केल्यानंतर कॉस्ट ऑफ सेल्स आपल्याला येईल, आणि ही झालेली आहे कॉस्ट ऑफ सेल्स इज नथिंग बट इट इज द टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. इथपर्यंत ऍक्च्युअल खर्च जो काही प्रोडक्शनच्या रिलेटेड होत असतो तो टोटल कॉस्ट आपल्याला मॅन्युफॅक्चर करण्यासाठी झालेला खर्च म्हणजे या ठिकाणी कॉस्ट ऑफ सेल्स येत असते, आणि त्यामध्ये आपल्याला प्रॉफिट कन्सिडर करावं लागतं. आपण एवढी मेहनत जे करतो त्याच्यासाठी आपल्याला प्रॉफिट घ्यावं लागत असतं, आणि या दोन्हीला ऍड केल्यानंतर आपल्याला सेल्स प्राइस ठरविता येऊ शकते. मित्र, या ठिकाणी सेल्स प्राइस ठरविते वेळेस हे आपल्या हातामध्ये नाही. सेल्स प्राइस इंटरप्रेन्युअर आपण डिसाइड करू शकत नाही. इनडायरेक्टली आपण डिसाइड करू शकतो, पण याला डिसाइड करत असते आपले कॉम्पिटिटर मार्केट. कारण की लक्षात घ्या, बाजारपेठमध्ये जेव्हा आपण आपलं प्रोडक्ट घेऊन येत असतो तेव्हा आपल्याला कंट्रोल करणारे आपले कॉम्पिटिटर असतात, आणि ते कॉम्पिटिटर आपल्याला ही वस्तू आपल्याला जास्त किमतीला विकू देत नाही. अज्यूम करा तुम्ही ही बायसिकल 5,000 तयार केलेली असेल, आणि कॉम्पिटिटर याच क्वालिटीची बायसिकल तुम्हाला 4,500 मिळत असेल, तर तुमची 5,000 बायसिकल कोणी सुद्धा विकत घेणार नाही. त्यामुळं तुम्हाला टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस प्रॉफिट याच्यावर तुम्हाला नियंत्रण करावं लागत असते, आणि सेल्स प्राइस ठरविते वेळेस तुम्हाला मार्केट सर्वे करावा लागत असतो. मार्केटमध्ये आपले कॉम्पिटिटर या क्वालिटीचं प्रोडक्ट किती रुपयाला मॅन्युफॅक्चर करायले याचा अभ्यास, म्हणजे सेल्स प्राइस तुम्हाला कॉम्पिटिटर कडनं याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण हे अभ्यास करत नाही, सेलिंग प्राइस किंवा सेल्स प्राइस जोपर्यंत आपण डिसाइड करत नाही तोपर्यंत हे स्टेटमेंट ऑफ कॉस्ट आपण निश्चित करू शकत नाही. हे सर्व गोष्टी आपल्याला करण्यासाठी पहिले बाजारपेठचा सर्वे आपल्याला माहित पाहिजे. बाजारपेठमध्ये काय काय गोष्टी चालू आहेत, पहिले सेलिंग प्राइस आपल्याला निश्चित करावं लागेल, त्याच बेसिसवर कॉस्ट ऑफ सेल्स आपल्याला निश्चित करून प्रोडक्शन करता येईल एखाद्या वस्तूचं, आणि एक प्रॉफिट मार्जिन ऑफ प्रॉफिट आपल्याला जे काही प्रॉफिट घ्यायचे आपण एक व्यवस्थितशीरित्या मॉडरेट प्रॉफिट आपण या ठिकाणी स्वतःसाठी घेऊ शकतो. तर या दोन्ही गोष्टी आपल्या हातामध्ये कंट्रोलेबल आहेत, कॉस्ट ऑफ सेल्स आणि प्रॉफिट, बट सेलिंग प्राइस आपण डिसाइड करू शकत नाही. कारण की याच्या डिटेलमध्ये आपण या ठिकाणी सुद्धा आपण बोललेलं बेसिक थेअरीमध्ये सुद्धा मी तुमच्याशी या संदर्भात चॅप्टर 1 सुद्धा इन डिटेल बोललेलो आहे. त्याच्यामुळं सेलिंग प्राइस किंवा सेल्स हे आपण निश्चित करू शकत नाही. तर हे फार महत्वाचा घटक आहे. आपण आज बाजारपेठमध्ये या गोष्टीमुळंच आपण युद्ध पातळीवर आपण प्रत्येक देशासोबत याचं युद्ध या ठिकाणी चालू आहे. दॅट इज कॉल्ड ॲज कॉम्पिटेटिव्ह वॉर. याची सुद्धा एक वेगळी सेपरेट क्लिप आहे, ती सुद्धा तुम्ही युनिव्हर्सिटी वेबसाईटवर पाहू शकता.